नमस्कार. आज पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण ताकात वरून जो मसाला घेतो तर त्या मसाल्याची रेसिपी इथे बघणार आहोत. कधी आपण म्हणतो त्याच्यावरती जिरं पावडर घ्यायची आहे, कधी आपण त्याच्यावर आमचूर पावडर घेतो, कधी काळा मीठ घेतो. असं करत करत आपण ते एक्सपेरिमेंट करून करून ताक आपण प्रत्येक वेळेला पित असतो की काय टाकलं म्हणजे आपलं ताक एकदम छान लागणार आहे. तर आजचा मसाला आपला परफेक्ट ताकासाठी बनलेला आहे. एकदम छान चव ताकावरती टाकल्यानंतर येणार आहे. तर मीही बऱ्याच वेळेला ताकावरती बरेच मसाले टाकत आणि त्याची चव घेत हा मसाला केलेला आहे याआधी. आणि आज ती रेसिपी तुमच्या बरोबर मी ते शेअर करणार आहे. उन्हाळा चालू झालेला आहे, हेल्थ कॉन्शियस लोक ताक जरूर घेतात. मग ते घरी ताजं बनवलेलं असेल किंवा दही बाहेरून आणून आपण इन्स्टंट पण ताक बनवू शकतो, किंवा लोणी आपण काढत असतो तेही ताक आपल्याकडे बनत असतं. हा मसाला असेल तर त्या ताकाची मजा आपल्याला केव्हाही घेता येईल आणि 6 महिने टिकणारा हा मसाला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपल्याला मसाला बनवण्यासाठी इथे आपण साहित्य काढून घेतलेलं आहे. कुठलाही 1 चमचा टीस्पून तुम्ही घ्या आणि त्याच्या मापाने सगळे हे साहित्य काढून घ्या. म्हणजे तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये जरी हे करायचं असेल तरी सुद्धा कुठलीही चव बिघडणार नाही. तर इथे मी चमच्याचं माप घेतलेलं आहे. तर 2 चमचे मी इथे बडीसोप घेतलेले आहे भरून, 2 चमचे मी जिरं घेतलेलं आहे, 2 चमचे इथे धने घेतलेलं आहे आणि 2 चमचे इथे मीठ घेतलेलं आहे. काळं मीठ तुम्ही इथे वापरू शकता. मी नेहमी पतंजलीचं मीठ वापरते, शेंदव मीठ वापरते. तर शेंदव मिठामध्ये पण डार्क फिक्के आणि असे कलर आता यायला लागलेले आहेत. मी मागे एका रेसिपीमध्ये संपूर्ण पॅकेट पण तुम्हाला इथे दाखवलेले होते. तर हे शेंदव मीठ आहे, हेही 2 चमचे आहे आणि इथे काळी मिरी घेतलेली आहे मी. तर हे 20 जवळजवळ काळी मिरी आहेत आणि लवंग इथे आहेत 12 ते 15 इथे मी लवंग घेतलेले आहेत. त्यानंतर इथे घेतलेला आहे मी ही दालचिनी पावडर आहे, 1 चमचा घेतलेली आहे. तुमच्याकडे दालचिनी पावडर नसेल तर तुम्ही इथे 3 इंच दालचिनीचा तुकडा सुद्धा घेऊ शकता. आणि 2 चमचे इथे घेतलेले आहे आमचूर पावडर आणि इथे हे घेतलेले आहे मी कोथिंबीर. तर आपल्या घरात आपण कोथिंबीर आणल्यानंतर सुकवू शकतो, तेही कोथिंबीर आहे. आणि हा पुदिना आहे सुकवलेला. तर असा जर तुम्हाला घ्यायचा नसेल तर ताजा पुदिना आणि ताजी कोथिंबीर ताकावरती केव्हा घ्यायची आणि कशा पद्धतीने आपण ती घेऊ शकतो तर हे मी पुढे रेसिपीमध्ये सांगणारच आहे. हे नसेल तर तुम्ही ते ऑप्शन त्याचं ठेवू शकता. तर आता आपल्याला हे सर्व थोडेसे पदार्थ जे आपले जे आहेत काढून घेतलेले, तर आपल्याला हे थोडेसे गरम करून घ्यायचे आहे. थोडस मॉइश्चर त्यातलं कमी करायचं आहे कारण आपल्याला मसाला टिकवायचा जर असेल तर याच्यामध्ये आपल्याला कुठलंही मॉइश्चर पाहिजेत नाही. तर एकीकडे मी पॅन ठेवलेला आहे गरम करत. इथे मी पॅन ठेवलेला आहे. तर पॅन मध्ये आपल्याला हे सुके मसाले आहे ते सर्व घालून घ्यायचे आणि गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे. फक्त आपल्याला त्याच्यातलं थोडस मॉइश्चर कमी करून घ्यायचं आहे. म्हणून आपण हे थोडस भाजून घेणार आहे. हे जे पावडर मसाले आहेत आपले, आमचूर पावडर आणि दालचिनी आणि मीठ वगैरे, हे घेणार नाही. बाकी आपण हे याच्यामध्ये टाकून आणि अजून छान याला इथे गरम करून घेणार आहे. उन्हाळ्यासाठी हा मसाला 1 नंबर आहे कारण आपल्या ताकाची बेस्ट चव येते. जिरं आपल्या शरीराला थंडावा देणार आहे, बडीसोप सुद्धा आपल्या शरीराला थंडावा देणारा आहे. इथं आपले मसाले व्यवस्थित आपण भाजून घेतलेले, गॅस आपण इथं बंद केलेला आहे आणि पॅन वरती आपल्याला हे असंच सोडून द्यायचं नाहीये. तर परत आपण थोडस खालीवर करत आणि याला थंड करून घ्यायचं आहे किंवा दुसऱ्या भांड्यामध्ये लगेच ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. तर आता मी हे इथे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते. गरम पॅन वरती मी हे थोडस परतवलेलं आहे परत गॅस बंद झाल्यानंतर आणि आता मी हे काढून घेणार आहे. तर हे आपल्याला थंडगार इथे करून घ्यायचं आहे. इथे आपण आता ह्याच्यावरती जे आपले पावडर मसाले आहे ते टाकून घेऊ आणि हे मीठ आपण नंतर जेव्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित वाटायचं आहे तेव्हा आपण मीठ टाकून घेऊ. की आपला मसाला थंड झालेला आहे. तर हे सर्व आपण इथे मिक्स केलं आणि आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे. इथे आपल्याला मीठ घालून घ्यायचंय. तुम्ही याच्यामध्ये काळं मीठ सुद्धा घालू शकता आणि आपल्याला आता हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचंय. आपल्याला परत एकदा हे मिक्स करायचंय व्यवस्थित.
अजून आपल्याला थोडासा बारीक करायचा आहे. आपला पावडर मसाला तयार झालेला आहे. हा स्टोअर करताना काचाच्या बरणीमध्ये ठेवा. तो 6 महिने अजिबात खराब होत नाही. एकदम छान आपण बारीक पावडर याची बनवलेली आहे. आणि आता आपण ताक बनवायचं आहे. आपल्याला ताक बनवायचं आहे. तर हे लोणी काढलेलं आहे सकाळी आणि ताज ताक आहे. हे बघा लोण्याचा गोळा. आपण इथे आपण ग्लासमध्ये ताक घेतलेला आहे. अर्धा चमचा आपल्याला इथे घ्यायचा आहे आपला मसाला. आणि हा छान आपल्याला मिक्स करायचा आहे. आणि जर तुम्हाला अगदीच खूप एकदम एकजीव असं पाहिजे असेल तर तुम्ही हे मिक्सरच्या भांड्यामध्ये पटकन फिरवून घेऊ शकता. जसं आपल्याला जर ताका दह्याचं आपल्याला इन्स्टंट ताक बनवायचं असेल तर त्यावेळेला 3 चमचे दही घ्यायचं भांड्यामध्ये मिक्सरच्या. त्यामध्ये 1/2 चमचा आपला मसाला टाकायचा आणि 1 ग्लास आपल्याला ताक पाहिजे त्याप्रमाणे तिथे पाणी घालून आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं. आणि आपलं पिण्यासाठी तयार होणार आहे. आणि मग अशी मी जे बोलली की ताज्या पुदिन्याचा आणि कोथिंबीरीचा, जर तुम्हाला इथे ताज्या वापर करायचा असेल तर कोथिंबीर आणि पुदिना, थोडीशी कोथिंबीर आणि 4-5 पुदिन्याची पानं व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि बारीक कैचीने कापून घ्यायचे. आणि आपलं हे ताक संपूर्ण तयार झालं की ह्याच्यावरती टाकायचं आणि आपल्याला ताक प्यायला घ्यायचं. आता इथे थोडस चिमटीवर फक्त वरून 1 ग्लासाला हे 1/2 चमचा आपलं पुरं होतं. तर इथे आपलं ताक तयार झालेलं आहे पिण्यासाठी. या मसाला ताकामध्ये तुम्ही थोडीशी पिठी साखर घेऊ शकता आवडीनुसार. ऑप्शनल आहे पण घेऊ शकता, चव छान लागते. ज्याला साखर आवडत नसेल त्यांनी नाही घेतली तरी चालेल, पण छान लागते. थोडीशी आपण कोथिंबीर याच्यावरती घेऊ शकतो. ताकाचा पावडर मसाला आपला तयार झालेला आहे. काचाच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवा. 6 महिने आपला मसाला खराब होत नाही. ताक प्रेमी असतील त्यांनी नक्की हा मसाला करून बघा. अतिशय छान टेस्ट या मसाल्याची आहे. आणि दह्यापासून पण आपण इथे ताक कसं बनवायचं आहे तर तेही मी सांगितलेलं आहे. आजची ताकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आजची आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. भेटूया परत असंच एका छानसं रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.